नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती शिंदे अन्नपूर्णा आज पुन्हा एकदा तुमचे ह्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये स्वागत करते. मी आज पुन्हा एकदा शेकडेवारी या घटकावर काही नवीन उदाहरणे घेऊन तुमच्या भेटीला आलेली आहे. काल आपण जिथे थांबलो होतो त्या उदाहरणाने आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस हे उदाहरण सोडवत होतो त्यावेळेस शेवटची वेळ आलेली होती आणि आपण म्हटलो आपला पर्यायात उत्तर नाही, तर बघा आपला थोडासा भाग द्यायचा राहिला होता. हे उदाहरण आपण परत एकदा सोडूया. ह्या माझ्या ह्या अनुभवातून तुम्ही एक गोष्ट शिकायची की आपल्याला कुठलंही उदाहरण सोडवताना गडबड करायची नाही, शांततेत उदाहरण सोडवायचंय. बघा तर 780 चे 25% ह्याची मांडणी करून घेऊया आपण. 780 गुणिले 25% म्हणजे 25 छेद 100 बरोबर 1950 गुणिले m% म्हणजे m/100. आपल्याला इथे यम ची किंमत काढायची आहे, यम त्याच बाजूला ठेवूया. 780 गुणिले 25/100. आता 1950/100 असा हा अंक आहे. इकडे येताना आपण त्याला गुणाकाराच्या स्वरूपात घेतोय म्हणून त्याचा गुणाकार व्यस्त इकडे घेऊया. 100/1950. आपल्याला पुढील अनेक उदाहरणं बघायची, त्यामुळे आता हे झालेले उदाहरण आहे ते जरा भरभर बघूया. 100 × 1 = 100. 25 ने आपण डायरेक्ट इथे भाग देऊया. 25 × 1 = 25. 25 × 7 = 175. 175 मधून 175 गेले, 20 राहिले, 20 आणि 0 झाले 200. 25 × 8 = 200. ओके, तर 78 × 1 = 78 आणि 0 आपलं उत्तर आलेलं आहे. यम ची किंमत आहे 10, पर्याय क्रमांक 1. या उदाहरणावर आपण काल थांबलो होतो. टाइप 2, 1 आणि 2 चे उदाहरण आपण काल बघितले, त्यातलं हे शेवटचं उदाहरण होतं. तुम्हाला आता समजलं असेल, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आपल्याला पुढचा टाइप बघायचा आहे. टाइप 3 मध्ये कशा प्रकारची उदाहरणं येतात, तर बघा गुणोत्तर किंवा समीकरण स्वरूपाची उदाहरणं असतात. मी इथं दोन्ही उदाहरणं अशी घेतलेली आहे की ती परीक्षेला आलेली आहे. उदाहरणाचं थोडस बारकाईने वाचन करा, अतिशय सोपं उदाहरण आहे आणि हे उदाहरण सोडवताना आपल्याला अजिबात गडबड करायची नाही. मांडणी फक्त झाली की आपलं उदाहरण सुटलंच म्हणून समजा. काय दिलंय बघा, एक संख्या एक्स तिचे 20%, एक्सचे 20%. बघा सुरुवातीला काही सोपे उदाहरण आपण घेतले होते ते खास ह्याच उदाहरणांची मांडणी जमावी म्हणून. पुढचं वाक्य काय दिलंय, दुसरी संख्या y चे 25%, म्हणजे y चे 25%, y × 25/100. हे काय आहे बघा, समान आहे, म्हणजे आपण या दोघांच्या किमती सारख्या येणार आहे म्हणून आपण इथं बरोबरचं चिन्ह लिहिलंय. आता आपल्याला विचारलंय काय, तर x चे y शी गुणोत्तर किती हे काढायचंय आपल्याला. म्हणजे आपल्याला इथे काढायचंय x = y = किती. ठीक आहे, मग आपण संक्षिप्त रूप देऊया. 20 × 20 = 25/100. 25 × 25 = 100. आपलं काय शिल्लक राहिलंय, x/5 बरोबर इकडे राहिलंय y/4. गुणोत्तर मांडायचंय म्हणजे आपल्याला x चे y शी गुणोत्तर, म्हणजेच आपण ते x/y असे लिहू शकतो. मग इकडे y अंशाला दिसतोय, जर आपण त्याची बरोबरची बाजू बदलली, उजव्या बाजूचा तो डाव्या बाजूला आणला, तर त्याचं होणार आहे x ला तो येणार आहे छेदाला. आलंय लक्षात सगळ्यांच्या. मग आता इकडे उजव्या बाजूला काय शिल्लक राहिलाय, छेदाला 4 राहिलाय, पण डाव्या बाजूचा 5 काय करायचंय, तो छेदाला होता तो उजव्या बाजूला नेताना जाणार आहे अंशाला. मग x/y = 5/4 आलंय, म्हणजेच आपलं गुणोत्तर आलं आहे x x y = 5/4. बघा आपल्याला पर्याय 2 इथे दिसताय, एक 5/4 दिसतंय, 4/5 दिसतंय. गडबडीत आपण काय करतो, उत्तर काढतो पण चुकीच्याच पर्यायाला गोल करतोय. 4/5 असं जर उत्तर लिहिलं तर त्याचा अर्थ होईल की y चं x ची गुणोत्तर, पण आपल्याला विचारलेलं काय आहे, x चे y शी गुणोत्तर, म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 1. बघा हा तिसऱ्या टाइप मधलं उदाहरण आहे, गुणोत्तराशी रिलेटेड आहे आणि आपलं शेकडेवारीचा जो टॉपिक आहे त्याचा आणि गुणोत्तराचा एकत्रित संबंध देऊन हे उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण समजलंय सगळ्यांना, अगदी सोपं आहे, फक्त मांडणी करणं आणि संक्षिप्त रूप देणं. मी कालपासून तेच सांगते, या दोन गोष्टी आपल्याला इथे अतिशय महत्वाच्या आहे. स्क्रीनशॉट झालाय तुमचा, तर पुढच्या उदाहरणावर जाऊया. अतिशय
सेम जे उदाहरण मगाशी होतं तेच उदाहरण इथे आहे. फक्त इथं काय झालेलं आहे बघा, इथं आता आपल्याला पर्याय वेगळे दिलेले आहे. इथं गुणोत्तर विचारलेलं नाहीये, इथं काय दिसतंय समीकरण दिसतंय. तर आपण काय करूया, आधी उदाहरण बारकाईने वाचूया. उदाहरणात काय दिलंय, अगदी तेच उदाहरण आहे, दोन्ही परीक्षेला आलेलं आहे. मागाचं 2021 ला आलेलं होतं आणि आत्ताचं कितीला आलेलं आहे, 2018 ला आलेलं आहे. बघा, एका संख्येचा 20%. आता इथं कोणतं संख्या आहे ती दिलेली नाही, त्याच्यासाठी कुठलं अक्षर वाणायचं हे दिलेलं नाही. पण पर्यायाकडे जर पाहिलं तर वाय आणि एक्सचाच इथं वापर केलेला आहे. तर आपणही काय करूया, पहिली संख्या घेऊया एक्सचा 20%. एक्सचा 20% म्हणजे एक्स गुणिले 20/100. अगदी तेच उदाहरण आहे बघा, फक्त पर्याय वेगळा येतो, तो कसा निवडायचा ते आपण बघतोय. दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे, समान म्हणजे बरोबर, म्हणजे वायचे 25% ही जी किंमत येणार आहे ती एक्सच्या 20% समान आहे. आपण हे समीकरणाच्या स्वरूपात मांडलं, संक्षिप्त रूप देऊया. 20 × 20 = 25 = 100. 25 × 25 = 100. आता बघा काय राहिले, x/5 = y/4. आपल्याला पर्याय समीकरणाच्या स्वरूपात करायचंय. आता इथं गुणोत्तर काढायचं नाहीये. तर बघा, ज्यावेळेस असे दोन अपूर्णांक बरोबर चिन्हाच्या दोन बाजूला दिलेले असतात त्यावेळी आपण त्याचं काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचंय. म्हणजे ह्याचा ह्याच्याशी गुणाकार आणि ह्याचा ह्याच्याशी गुणाकार. थोडक्यात म्हणायचं झालं तर पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद बरोबरच्या उजव्या बाजूला येईल, दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद. तर कसं होईल बघा, हे 4 × x म्हणजे 4x आणि y × 5 म्हणजेच 5y. आलंय का आपलं उत्तर, सापडलंय बघा, 4x = 5y. पर्याय क्रमांक 3. उदाहरण समजलं असेल, दोन्ही उदाहरणं सेम होती, फक्त फॉर्मॅट बदलला होता. आणि कालही मी तुम्हाला काय सांगितलं बघा, की कुठलंही उदाहरण जेव्हा तुम्हाला सोडवायचं आहे परीक्षेचा फॉर्मॅट हा बदलत नाहीये बघा, सारखा सारखा येतोय. म्हणून आपल्याला उदाहरणांचा आलेल्या उदाहरणांचा भरपूर असा सराव करायचा. स्क्रीनशॉट झालाय बघा, हे आपण टाईप 3 उदाहरण बघितलं. आता आपल्याला टाईप 4 कडे जायचंय. पण टाईप 4 मध्ये मी परत काय केले आहे, दोन प्रकार केले, टाईप ए 4 ए भाग आणि एक बी भाग. तो काय आहे ते बघूया. बघा, उदाहरण वाचताना आपल्याला थोडस काय वाटतंय, वेगळं वाटणार आहे. पण आपल्याला घाबरायचं नाहीये, ते वाचायचंय आणि वाचल्यानंतर त्याची मांडणी करायची. मांडणी करून आपण अगोदर उदाहरण सोडून दाखवणार आहे आणि मी नंतर तुम्हाला ह्याची एक क्लुप्ती पण सांगणार आहे. तुमच्या लक्षात येईल की त्या क्लुप्तीने हे उदाहरण अगदी चुटकीसरशी सुटतं. बघा, इथं काय दिलंय, ए चा पगार 20% कमी आहे. महत्वाच्या गोष्टींना आपण काय केली, अंडरलाईन केली. ए चा पगार 20% कमी आहे. मग तुलना कुणाची केलेली आहे, ए ची केलेली आहे. कुणाशी केलेली आहे, बी शी केलेली आहे. मग ज्याच्याशी तुलना केलेली आहे तो काय करूया, आपण मानून घेऊया. म्हणजे आपल्याला माहित नाही त्याचा पगार किती आहे, पण आपण टक्केवारी काढतोय. म्हणजे आपण कुठलीही गोष्टीचे कॅल्क्युलेशन ही 100 करणार आहोत. म्हणून समजा बी चा पगार आहे 100 रुपये. किती आहे, 100 रुपये. आता ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे. म्हणजेच काय रे, 20% कमी आहे म्हणजे 100 ला 20 फरक पडणार आहे. म्हणजे किती होणार आहे, 100 वजा 20 म्हणजे त्याचा पगार असणार आहे 80 रुपये. आता पुढे प्रश्न काय विचारलाय बघा, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. इथं दिलंय कमी, विचारलंय जास्त. कुणाचं विचारलं, बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. तुम्ही म्हणाल 20 जास्त आहे, तो 100 पैकी 20 जास्त आहे. तो काय आहे, 100 पैकी. इथं आपल्याला टक्केवारी कमीची दिलेली होती, त्याच्यानुसार आपण विचार करणार आहोत. पण आपल्याला इथं काय काढायचं, टक्केवारी काढायची. तर ह्याची टक्केवारी कशी काढणार बघा, पगाराची टक्केवारी. आता बघा, ए चा पगार किती आहे, 80 आहे. बी चा त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, 20. तर 100 पैकी किती, ही झाली त्याची टक्केवारी. तर बघा, 20 × 20 = 80. 4 × 4 = 4, 4 × 2 = 8. 10 × 8 = 2 राहिले, 4 × 5 = 20. म्हणजे आपली टक्केवारी आली आहे 25%.
म्हणजे ए पेक्षा बी चा पगार किती टक्क्यांनी जास्त आहे, तर 25% जास्त आहे. समजलंय सगळ्यांना? बघा, ही मांडणी करून आपण उदाहरण सोडवलं, पण याच्यावर एक अशी सुंदरशी क्लुप्ती आहे. या क्लुप्ती मी तुम्हाला हे उदाहरण अगदी चुटकीसरशी सुटणार आहे. पुढे बघा क्लुप्ती काय दिलेली आहे ती. बघा, जेव्हा असं दिलेलं असतं की सुरुवातीला ह्याचा पगार ह्याच्यापेक्षा इतक्या टक्क्यांनी कमी आहे, आणि पुढे उलट तेच विचारलं जातं की 3% जास्त आहे, ज्यावेळेस जास्त हा शब्द त्या उदाहरणात येतो त्यावेळेस काय करायचंय बघा. ज्या टक्केवारी दिलेली आहे ती टक्केवारी कमीची दिलेली आहे, ते टक्केवारी गुणिले 100 भागिले 100 वजा 3 टक्केवारी. ह्या उदाहरणात आपण ती किंमत टाकल्यानंतर बघा आपल्याला मगाशी किती दिलं होतं, 20% जास्त. तर बघा, म्हणजे 100 गुणिले 20 भागिले 100. नुकतीच फक्त आपण मगाच्या सूत्रात उदाहरणाच्या किमती टाकल्या, येते लक्षात सगळ्यांच्या? तर बघा, 100 गुणिले 20 मी जसं तसं ठेवलंय, वजाबाकी केली, 20 एक 20 20 चोक 80, 4 एक 4 4 2 8 4 5 20, म्हणजे झालं 25%. बघा चुटकी सरशी हे उदाहरण सुटले, आले लक्षात सगळ्यांच्या? काही अडचण कुणाला? बघा, क्लुप्तीचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला या क्लुप्त्यानंतर तुम्ही एकत्रित करा. ह्या क्लुप्त्यांच्या आधारावर शेकडेवारीची उदाहरणं अतिशय चुटकी सरशी सुटणार आहे. बघा, कालची उदाहरणं अगदी थोडी होती, कुठल्याही क्लुप्त्या तिथं नव्हत्या, पण तुम्हाला तिथं खूप सगळा सराव करायचा होता, संक्षिप्त रूपाचा. तिथं विभाज्यतेच्या कसोट्या वगैरे सर्व आपल्याला लागणार होतं. इथं आता आपल्याला ही क्लुप्ती वापरून हे उदाहरण अतिशय पटकन सुटणार आहे. पुढचं उदाहरण मी फळ्यावर दाखवल्या तुमच्या लक्षात येणार आहे की कसं सोडवायचं. परीक्षेला आलेलं उदाहरण आहे बघा, सेम उदाहरण आहे, फक्त तिथं ए आणि बी ऐवजी काय घेतलंय, अर्पित आणि अजय, आणि काय विचारलं इथं, गुण. तर हे या उदाहरणाचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, क्लुप्तीचा वापर करून तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांना हे उदाहरण सोडवून दाखवायचे. न सोडवता सुद्धा तुम्ही मगाच्या उदाहरणावरून किमती लक्षात राहिल्या असतील तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळून गेलं असणार आहे. बघा, झालं असेल स्क्रीनशॉट काढून, तर आपण पुढच्या उदाहरणावर जाऊया. बघा, आता इथं सेम उदाहरण आहे, फक्त काय झालेलं आहे, जी अजय आणि बलबीर आहे त्यांच्या गुणांची जी टक्केवारी दिली आहे कमीची, ती 25% दिली. मगाच्या उदाहरणात 20% होती, आणि ह्या उदाहरणाचे पर्याय जराशे वेगळे आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, हे उदाहरण सोडवून बघणार आहोत. बघा, क्लुप्तीचा वापर करून सोडवणार आहोत. हे पर्याय जे आहेत हे मिक्स अपूर्णांकात दिलेले होते, ते इथं समोर तुमच्या दिसत आहेत. बघा काय दिले उदाहरण, तर अजयला बलबीर पेक्षा 25% गुण कमी मिळाले, म्हणजे कमीच किती कमी मिळाले ते दिलंय, आणि पुढे काय विचारलंय, तर बलबीरला अजय पेक्षा 3% गुण जास्त मिळाले. आपण ह्या दोन गोष्टींवर फोकस केलाय, टक्केवारी कमीची दिलेली आहे, विचारलंय जास्तच. आपली क्लुप्ती काय सांगते बघा, जास्त टक्केवारी जेव्हा आपल्याला काढायची आहे तेव्हा आपण काय करतोय, काय करतोय आपण, तर 100 गुणिले टक्के, मग ते किती दिलेले आहे, 25, बरोबर. आणि आपली क्लुप्ती काय सांगते, छेदाला आपण काय घेतोय, ती 100 वजा टक्केवारी. आलंय लक्षात सगळ्यांच्या? मग आता 100 गुणिले 25 हे असेच ठेवूया. बघा, पहिल्यांदा आपण मांडणी करून समजा त्या स्वरूपात मांडलं आणि मग सोडवलं, आणि आता क्लुप्तीचा वापर करून सोडवतोय. 100 मधून 25 गेले तर राहिले 75. 25 एक 25 25 3 एक 75, आपलं उत्तर आलेलं आहे 100/3. तुम्ही म्हणाल मॅडम पर्यायच नाही, अगदी बरोबर, पर्यायच नाहीये. 100/3 हा आहे अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकाचं आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करू शकतो. कालच्याच तासाला पाहिलंय, बघा 100/3 याचं आपल्याला मिक्स अपूर्णांकात रूपांतर करायचंय, म्हणजे 100 ला 3 भागायचंय. बघा, तर भाग कितीचा जातोय, 3 3 9, 10 तून 9 गेले, 1 राहिला, 1 वर 0 ठेवला तर 10 होतात, परत 3 3 9, आता बाकी उरली 1, ती अंशाला लिहा आणि छेद तसाच राहतो. सापडले उत्तर आपलं 33.1/3. कधी कधी दोन पर्याय निवडायला येतील, 100/3 पण देतील, आणि दुसरा पर्याय निवडायचा असेल तर न घाबरता आपल्याला काय करायचंय, त्याचं मिक्स अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचंय. मिश्र अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर आपल्याला दोन्ही पर्याय मिळणार आहे, म्हणून आपल्याला ह्या उदाहरणाचा पर्याय मिळालेला आहे, पर्याय क्रमांक 4. बघा, हे उदाहरण
अतिशय सोप्या स्वरूपाचा आहे. फक्त जर क्लुप्ती वापरली तर आपल्याला हे उदाहरण अगदी चुटकी सरशी सोडवणे, आपल्याला तेच करायचे. स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायची असतील तर ह्या आपल्याला क्लुप्त्या अतिशय उपयोगी पडतात. स्क्रीनशॉट काढून घेतलाच असेल तुम्ही, सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की मी टाईप चारच्या उदाहरणांमध्ये दोन प्रकार केलेत, ए आणि बी. आता हा बी प्रकार काय आहे, तर मगाशी आपल्याला कमी टक्केवारी दिलेली होती, जास्त, अशा दोन वेगवेगळ्या तुलना केल्या. आता इथं उलट दिलेलं असतं. उदाहरण बघूयात काय. आता तुम्ही म्हणाल ह्या उदाहरणामध्ये आता परीक्षेला आपल्या मगाच्या टाईप मधले दोन परीक्षेला आपल्याला प्रश्न आलेले होते. आता ह्या प्रकारावर अजून प्रश्न आलेला नाहीये, पण कदाचित सांगता येत नाही फेब्रुवारी 25 परीक्षेत ह्या स्वरूपाचा प्रश्न येईल, तर आपण म्हणून ह्या उदाहरणाचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. बघा, याची क्लुप्ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे, अगोदर विदाऊट क्लुप्ती आपण हे उदाहरण सोडवूया. उदाहरण काय दिलंय ते वाच. जर ए चे मासिक वेतन, वेतन म्हणजे पगार, बीच्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे. मगाशी काय देत होते ते प्रत्येक वेळी कमी देत होते, आता काय दिलंय, जास्त दिलंय. तर बीचे मासिक वेतन हे एच्या मासिक वेतनाच्या 10% कमी आहे हे विचारलंय आपल्याला. येते लक्षात. मग आता आपल्याला क्लुप्ती न वापरता आधी मी तुम्हाला सोडवून दाखवते, मग क्लुप्ती वापरूया आपण. तर बघा काय सांगितलंय इथं, एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या, म्हणजे कुणाशी तुलना केली आहे, बीच्या. बरोबर, एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या. मग बीचं मासिक वेतन आपण धरूया, शॉर्ट मध्ये लिहिते बघा मी, 100 रुपये. किती झाले, 100 रुपये. आपल्याला टक्केवारी काढायची म्हणून समजा आपण 100 घेतोय. बघा प्रत्येक वेळी एचे मासिक वेतन हे बीच्या वेतनाच्या 10% जास्त आहे, म्हणजे एचा पगार किती होणार, वेतन म्हणजे पगार, 10% जास्त आहे म्हणजे त्याचा 100 असेल तर ह्याचा 10 वाढेल म्हणजे झाला तो 110. आता आपल्याला विचारले की बीचे मासिक वेतन हे एच्या मासिक वेतनापेक्षा 10% कमी आहे, तर आपण इथं पाहिलं तर 10% कमी असं म्हणतो, पण आपल्याला इथं टक्केवारी विचारलेली आहे. तर काय करायचंय बघा, एचे वेतन किती टक्क्यांनी कमी आहे हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगदी मागाच्या सारखं काय करायचंय, आधी आपल्याला ठरवायचं ह्याच्यावर विचारलंय ह्याचं कितीने कमी आहे. बीचे वेतन हे एच्या मासिक वेतनाच्या किती आहे, कमी आहे, म्हणजे बीचे विचारलेले आहे, बीचे वेतन ह्याच्यापेक्षा विचारलेले आहे. बघा मग कुणावर विचारलंय, एच्या वेतनावर. मग एचं वेतन किती झालेलं आहे, 110. येते लक्षात सगळ्यांच्या. आता आपल्याला काय विचारलंय, कितीने वाढलंय ते. आपल्याला जर इथं बघितलं तर 10 वाढलेलं आहे, म्हणजे कमी कितीने झालेलं आहे, 10 झालेलं आहे, आणि आपल्याला ह्याची टक्केवारी काढायची आहे, म्हणून ह्याला गुणणार आपण 100. तर बघा हा 10 इकडे गेला तर काय होतंय, 100/11. आता मगाशी सारखंच इथं पर्याय नाही आहे 100/11, तर आपण काय करणार आहोत, 100/11 मिश्रापूर्णांकात रूपांतर करणार आहेत. तर आपल्याला 11 9 99, 100 मधून 99 गेले 1 उरला, 9.1/11 हे याचं आलेलं आहे उत्तर, पर्याय क्रमांक 3. हे आपण तुलना करून सोडवलं. आता हे उदाहरण तुमच्या जर लक्षात आलं असेल तर हे याच्याही पेक्षा कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने पुढील क्लुप्तीने सोडवायचे. बघा क्लुप्ती काय आहे ती बघा, दिसतीये सगळ्यांना, अगदी सेम आहे, फक्त फरक कुठं आहे तर शेवटचं जे 100% दिसतंय तिथं मगाशी काय होतं, वजा होतं. लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याला जास्त काढायचंय तेव्हा छेदाला वजा करायचंय, म्हणजे 100 वजा टक्केवारी, आणि जेव्हा कमी करायचंय तेव्हा काय करायचंय, मिळवायचंय. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अधिक म्हणजे जास्त आणि वजा म्हणजे कमी, पण इथं क्लुप्तीत आपण उलट वापरलेलं आहे, हे ध्यानात ठेवायची हीच क्लुप्ती आहे. बघा मग ह्याच्यात आपल्याला किमती टाकल्यानंतर उदाहरण अगदी चुटकी सरशी सोडवता येतात. मग आपल्याला कुठल्याही दोन गोष्टींची तुलना दिली, आधी जास्तचं प्रमाण दिलंय आणि कमीचं विचारलं, तर ही क्लुप्ती वापरायची. स्क्रीनशॉट काढून घ्या, या क्लुप्तीचा वापर करून आपण पुढील उदाहरण सोडवूया. झालाय स्क्रीनशॉट सगळ्यांचा, बघा
तुमच्या समोर उदाहरण आलंय, उदाहरण वाचायला सुरुवात करायची, बघा काय दिलंय, सेम उदाहरण आहे, फक्त थोडेसे शब्द फिरवलेत. आता इथं दोघांची कोणाची तुलना दिसत नाहीये. काय दिसते? चहा पावडर, आपल्या नेहमीच्या वापरातली. चहा पावडरचा भाव 25% काय झालाय, वाढला, म्हणजे जास्त झालाय. तर घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी, म्हणजे कमी करावी, म्हणजे तिचा वापर किती कमी करावा, म्हणजे खर्चात वाढ होणार नाही, आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. आणि पर्याय सुद्धा आपल्या समोर आहेत. बघा आता मगाच्या सारखं हे उदाहरण आहे असं मी म्हटलंय. वाचल्यानंतर ते उदाहरण आपल्याला समजलं आणि ते कुठल्या टाईपचं आहे हे समजलं की आपल्याला ते सोडवायला अगदी सोपं जातं. बघा तर चहा पावडर चा भाव त्यांनी 25% वाढवलेला आहे आणि तो आपल्याला किती कमी करावा. तर आपलं क्लुप्ती वापरूया बघा, किती कपात करावी. हे उदाहरण कुठल्या टाईपचं आहे हे समजलंय तुम्हाला की उदाहरणाची क्लुप्ती वापरता येते. बघा काय सांगितलंय, 100 × 100% आणि छेदाला काय करायचंय, मी सांगितलं कपात कमी हे सारखे शब्द आहे. कमी म्हटलंय तरी सुद्धा आपल्याला इथं काय करायचंय, 100% करायचे. जास्त मध्ये काय केलं होतं, वजा केलं होतं. क्लुप्त्यांचं आपल्याला मिश्रण करायचं नाहीये. खूप सगळा सराव तुम्ही ह्या उदाहरणांचं कराल त्यावेळेस तुम्हाला हे खूप सोपं जाणार आहे. बघा तर आता 100 × 100% आता टक्के किती दिलेले आहेत बघा, 25 आणि खाली येणार आहे 100 × 25. तर मला आता अंशाच्या मी सगळ्या संख्या तशाच ठेवते, गुणाकार करत नाहीये, कारण आपल्याला भागायचंच असतं, बरोबर की नाही. 100 × 125 किती झाले, 125. मग 125 × 125 × 5 = 125 आणि 5 ने 100 ला भाग द्या, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 5 × 0 = 0. आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे किती टक्के कपात करावी, 20%. पर्याय क्रमांक आपला मिळालेला आहे 3. बघा उदाहरण वाचल्यानंतर नेमकं काय करावं आपण चक्रावून जातो, पण ह्या टाईपनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर ते उदाहरण तुम्हाला वाचल्या वाचल्या आयडेंटिफाय होणार आहे आणि ते सोडवायला अगदी सोपे जाणार आहे. त्याच्यासाठी या क्लुप्त्या आणि त्या उदाहरणांचा सराव अतिशय गरजेचा आहे. तर सगळ्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि क्लुप्त्यांचा स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही त्या आपल्याला काय करायचे आहेत, लिहून पण ठेवायचे आहेत. वही झालंय सगळ्यांचं, पुढे जाऊया आपण. बघा आता पुढचा टाईप आहे 5वा. इथेही परत मी 2 प्रकार केलेले आहेत, अगदी अभ्यास करून व्यवस्थित उदाहरणांचं सेपरेशन केलेलं आहे जेणेकरून तुमचं गोंधळ होऊ नये. तर बघा ह्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, समोर लिहिलेलं दिसतंय, बघा त्याची स्क्रीनशॉट तुम्ही घेतला तर बरं होईल, कारण तुमच्या लक्षात येईल टाईप 5 मधला ए भाग म्हणजे काय आणि बी भाग म्हणजे काय, काय नेमकं फरक आहे. तर बघा समोर दिसतंय तुमच्या की कुठल्याही जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढवल्यामुळे खप कमी होतो. काय केली आहे, वस्तूची किंमत वाढवली आहे. कधी कधी आपल्याला उदाहरण पाहिल्या वाटतं की हे नफ्या तोट्याचं उदाहरण आहे, पण नाही, हे शेकडेवारीतलं उदाहरण आहे आणि ते शेकडेवारीचा वापर करूनच आपल्याला सोडवायचंय. वस्तूची किंमत वाढवली, खप कमी झाला, म्हणजे कुठल्याही गोष्टीची किंमत वाढवली आहे कुठल्या तरी एका, आणि ती वस्तू जास्त महाग झाल्यामुळे लोकांनी ती घेणं थोडंसं कमी केलंय. म्हणजे जर पहिले 100 रुपये किंमत असेल तर 100 वस्तू विकल्या जात होत्या. आता काय झालंय की 100 वस्तू विकल्या जात नाहीये, कारण त्याचा भाव काय गेलाय, त्यांनी वाढवला. तर अशा वेळेत कोणती क्लुप्ती वापरावी, तर बघा आपल्याला ही क्लुप्ती वापरायची. बघा ती क्लुप्ती काय सांगतीये, थोडीशी मोठी क्लुप्ती आहे, क्लुप्ती म्हणण्यापेक्षा ह्या उदाहरणाचं थोडक्यात नोट्स म्हटल्या तरी ह्याला चालेल. काय करायचंय बघा, ज्यावेळेस वस्तूची किंमत 100 रुपये आहे तेव्हा 100 वस्तू विकल्या जातात, म्हणजे त्याचं मूळ उत्पन्न असतं 10,000 रुपये. किती असतं, 10,000. आता तुम्ही म्हणाल ते कसं, तर बघा जर कुठलीही वस्तू 100 वस्तू 100 रुपयाला विकल्या गेल्या, आपल्याला माहितीये 2 पेन मी 5 रुपयाला विकत घेतले, मला किती रुपये द्यावे लागतील. 1 पेनाची किंमत 5 रुपये आहे, मी 2 पेन घेतले, मला 10 रुपये द्यावे लागले. आपण गुणाकार करतो अगदी दुसरीपासून हे उदाहरण सोडवतो. तसंच फक्त हे थोड्या मोठ्या स्वरूपाचं उदाहरण आहे की आपली मूळ किंमत आपण ह्या उदाहरणांमध्ये काय घ्यायची, 100 वस्तू 100 रुपयांना विकल्या गेल्या, तर ह्याची मूळ उत्पन्न होणार आहे 10,000 रुपये. बघा 4 शून्य मी लिहून घेतले आणि 1 1 1, ठीक आहे. मग आता किंमत वाढल्यानंतरचं उत्पन्नाचं कसं काढायचं आपण,
तर ते उत्पन्न काढताना 100 अधिक वाढ म्हणजे ही काय असणार आहे त्याची किंमत, ती टक्केवारी किती दिलेली आहे त्यानुसार आपण काय करणार आहे ती किंमत घेणार आहे. आणि वस्तू किती विकल्या जाणार आहे तर ते घटचं जे काही टक्केवारी दिली आहे ते 100 वजा करणार आणि त्या दोघांचा जो गुणाकार येणार आहे ते असणार आहे त्याचं नवीन उत्पन्न. आणि त्या दोघांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की त्या व्यवहारात त्यांना नेमकं नफा झाला तोटा झाला म्हणजेच त्या वाढ झाली उत्पन्नात की घट झाला. आणि त्यानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचे. बघा या उदाहरणात काय दिलंय, मग ज्यावेळेस आपण हे वाढ की घट काढणार आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला मिळाल्या की नवीन उत्पन्नातून आपल्याला जुनं उत्पन्न वजा करायचंय म्हणजेच 10,000 हे फिक्स असणार आहे, मूळ उत्पन्न सर्व ठिकाणी 10,000 असणार आहे आणि भागिले काय करणार आहे 10,000 आणि गुणिले काय असणार आहे 100. का? कारण आपण काय करतोय टक्केवारी काढतोय. काय करतोय टक्केवारी. तर बघा हे उदाहरण तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, ह्याचं आपण वाचन करूया आणि ह्या क्लुप्तीचा वापर करून हे उदाहरण सोडवूया. काय दिसतंय बघा ह्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतंय की नाटकाच्या तिकिटांची किंमत, आता वस्तू इथं काय झालेली आहे नाटकाची तिकीट दिली, किंमत 25% वाढवल्यामुळे त्याचा खप काय झालेला आहे 15% कमी झालेला आहे. तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती? बरोबर. तर आता आपल्याला इथं आधी मूळ उत्पन्न आणि नवीन उत्पन्न ह्या दोन गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. तर बघा मूळ उत्पन्न मी तुम्हाला सांगितलं ह्या उदाहरणात प्रत्येक वेळी किती येणार आहे, बरेच मुलं सांगत असतील बघा किती येणार आहे 100 × 100 म्हणजे 10,000. कारण जर मूळ किंमत त्याची 100 रुपये होती तर 100 च्या 100 वस्तू विकल्या जात होत्या म्हणून त्याचं उत्पन्न येत होत 10,000 रुपये. येते लक्षात सगळ्यांच्या. त्यानंतर आता नवीन उत्पन्न, नवीन उत्पन्न किती येणार बघा, किंमत मध्ये वाढ किती केली आहे त्यांनी 25% म्हणजे 100 रुपये किंमत असेल तर 25 रुपये वाढले म्हणजे झाले 125 रुपये. आणि त्याचा खप कितीने कमी झालाय बघा 15%. किंमत 25% वाढली होती आणि इथं खप 15% कमी झालाय म्हणजे काय झालंय 100 वजा 15 ते येणार 85. येते लक्षात सगळ्यांच्या. आता हा गुणाकार करायचा आहे. 85 पाडा तर आपल्याला येत नाही, घाबरायचं कारण नाही, आपण अगदी लहानपणापासून शिकलोय त्या पद्धतीने गुणाकार करायचा. कारण आपल्याला हे 2 मार्क अतिशय महत्वाचे आहेत, कारण हे उदाहरण अतिशय सोपं आहे. बघा गुणाकार करा, 5 5 25, 5 5 25 हच्चाले 2, 5 × 10 = 12 हच्चाला 1, 5 × 5 आणि 1 = 6 पुढच्या अंकाने गुणताना 0 घ्या, 8 5 = 40 हच्चाले 4, 8 × 16 आणि 4 झाले 20 हच्चाले 2, 8 × 1 = 2 = 10 म्हणजे मूळ उत्पन्न जे 10,000 होतं आणि नवीन उत्पन्न आपल्याला मिळालंय 10,625. आले लक्षात सगळ्यांच्या 10,625 रुपये. सरावाने तुम्हाला खूप सोपं जाणार आहे, पटपट होणार आहे. बघा आता उत्पन्न इथं वाढलेलं आहे म्हणजे घटचे पर्याय लगेचच कट झाले, काही संबंधच राहिला नाही. आता आपल्याला ह्याची टक्केवारी काढायची. ती कशी काढणार बघा, शेकडा वाढ झाला, शेकडा वाढ कशी होते, कुठल्याही गोष्टीची वाढ ही मूळ किमतीवर झालेली असते म्हणून छेदाला किती घेणार आपण 10,000. आणि वाढ किती झालेली आहे बघा 10,000 आणि 6625 म्हणजे 625 ची काय झालेली आहे वाढ झालेली आहे, तर 100 पैकी किती. तर बघा हे 2 0 ह्या 2 0 कॅन्सल होणार आहे, आपलं काय शिल्लक राहिले फक्त 625/100, 625/100 असं. तर उत्तर दिसत नाही, तर टक्केवारी पॉइंटच्या स्वरूपात उदाहरण आहे. तर काय करायचंय बघा, आपल्याला काल सांगितल्याप्रमाणे छेदाला 100 आहे म्हणजे आपलं दशांश चिन्ह डावीकडे 2 बाजू 2 घर सरकणार आहे. 625 ही पूर्ण संख्या आहे म्हणजे त्याच्या शेवटी दशांश चिन्ह, 2 घर डावीकडे सरकले म्हणजे 1 2 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 6.25%. आणि काय झालेले आहे वाढ म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात आलंय सगळ्यांच्या? कुणाला काही अडचण, स्क्रीनशॉट काढून घ्या उदाहरणाचं, अतिशय सोपं उदाहरण आहे. बघा ज्यावेळेस असे तुम्ही 4-5 उदाहरणं सोडवणार त्यावेळेस मूळ उत्पन्न 10,000 तुम्ही डोळे झाकून लिहिणार, नवीन उत्पन्न काढायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.
शंभर अधिक पंचवीस गुणिले शंभर वजा पंधरा म्हणजे वाढ जी दिली आहे ती अधिक आणि एकदा वजा करायची दोघांचा गुणाकार, तो जास्त आलाय कमी आलाय बघायचा आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे ते उदाहरण सोडवायचे. टक्केवारी काढताना शेकडा वाढ वाढ आला असेल तर शेकडा वाढ काढा, वाढ असू किंवा घट असू ही मूळ उत्पन्नावरच असते. आले लक्षात सगळ्यांच्या? स्क्रीनशॉट झालाय सगळ्यांचा? पुढे जाऊया. बघा पुढचं उदाहरण बघा. तिकिटांची किंमत शेकडा 20 ने वाढवल्यामुळे ख 10% कमी झाली तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती? तर बघा आत्ताच आपण ज्या प्रकारे उदाहरण सोडवलं त्याच प्रकारचं उदाहरण आहे. बरोबर आपल्याला हे सोडवायचंय. बघा कसं सोडवताय तुम्ही. सुरुवातीला आपण काय करूया त्याचं मूळ उत्पन्न लिहून घेऊया. आता इथं मूळ उत्पन्नाचा गुणाकार करत बसायची गरज आहे का? आपल्याला माहिती आहे मूळ उत्पन्न प्रत्येक वेळी याचं काय येत आहे 10,000 रुपये. काय येत आहे? 10,000 रुपये. आता आपल्याला काय करायचंय नवीन उत्पन्न किंवा वाढ झाल्यानंतरचं उत्पन्न ते किती येणार? 20% वाढ झाली म्हणजे किंमत झाली आहे 120 बरोबर, आणि खप 10% कमी झालाय म्हणजे 100 वस्तू विकल्या जात होत्या त्या 10 कमी झाल्या म्हणजे 90. आता ह्याचा गुणाकार आपल्याला उभ्या मांडणीने करायची गरज नाही, सोपा गुणाकार आहे. एकच स्थानी जेव्हा शून्य असतात ते मोजायचे आणि लिहून टाकायचे किती शून्य आहेत 2 आणि उरलेल्या फक्त अंकांचा गुणाकार करायचा आहे 12, 9, 108. येते लक्षात सगळ्यांच्या? मग आपलं नवीन उत्पन्न आलंय 10,800. पहिलं उत्पन्न होतं 10,000 म्हणजे इथं वाढ झालीये बरोबर, म्हणजे परत इथं घटचे पर्याय तर इथंच कट झाले. आता याचं काय करायचे शेकडा वाढ काढायची आपल्याला. काय काढायची? शेकडा वाढ. शेकडा वाढ कशी होते रे? मी सांगितलंय की कुठल्याही गोष्टीची वाढ किंवा घट ही त्याच्या मूळ उत्पन्नाशी संबंधित असते म्हणून छेदाला नेहमी मूळ उत्पन्न घ्यायचं. वाढ कितीने झाली आहे 10,800 वजा 10,800 गुणिले टक्केवारी काढतोय म्हणून 100 बरोबर. हे 2 शून्य इकडं कॅन्सल झाले, इथले 2 शून्य गेले, आपलं उत्तर आलं 8%. म्हणजे आपली वाढ किती झालेली आहे 8%. पर्याय क्रमांक 2 समजलंय सगळ्यांना. बघा उदाहरण वाचताना नाटकाची किंमत शेकडा 10-20 ने वाढली आणि खप 10 ने कमी झाला ह्या दोन गोष्टींवर आपल्याला फोकस करायचंय नवीन उत्पन्न काढण्यासाठी. मूळ उत्पन्न तर फिक्स असणार आहे आपलं 10,000 रुपये आणि त्याची तुलना करून वाढ झाली की घट हे ठरवणार आणि मग त्याचा शेकडा प्रमाण आपण काढणार. समजलंय सगळ्यांना? 2019 हे उदाहरण आलेलं होतं. बघा स्क्रीनशॉट काढलाय सगळ्यांनी. ठीक आहे पुढे जाऊया आपण. आता बघा ह्या प्रकारातलं मी दुसऱ्या प्रकारचं उदाहरण घेतले म्हणजे काय दिलंय बघा समोर काय दिसतंय. बघा वाचून झालंय तुमचं. जेव्हा एखाद्या वस्तूची वाढवलेली किंमत, वस्तूची आपण किंमत वाढवतोय त्यानुसार त्याचा खप बघतोय, तर ती वाढवलेली किंमत व खप कमी होण्याचा शेकडा जर सारखा असेल. काय सांगतोय आपण? जेव्हा एखाद्या वस्तूची वाढवलेली किंमत व खप कमी होण्याचा शेकडा जर सारखाच असेल त्यावेळी त्या उदाहरणात नेहमी काय होतो? तोटाच होतो. बघा हे मी वेगळ्या ह्याच्यात घेतलंय म्हणजे आपल्याला पर्याय कटिंग मेथड वापरायला अतिशय सोपं जातं. बघा इथं ज्या वेळेस वाढण्याची वस्तूची किंमत वाढण्याची टक्केवारी आणि त्याचा खप कमी होण्याची टक्केवारी सारखीच असते त्यावेळेस त्या उदाहरणात तोटाच होतो. मग अशा प्रकारच्या उदाहरणात आपल्याला युक्ती वापरायची, ती कोणती वापरायची ते बघूया. त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे बघा तुमच्यासाठी. झालाय स्क्रीनशॉट. पुढे जाऊया आपण. बघा क्लुप्ती अगोदर मी हे उदाहरण आधी आपण ज्या पद्धतीने शिकलोय मगाशी त्या पद्धतीने सोडवून दाखवते आणि मग क्लुप्ती वापरू. डायरेक्ट क्लुप्ती वापरली तर कधी कधी आपल्याला तिचा विसर पडतो. ती क्लुप्ती कशी वापरायची ते बघूया. बघा आधी आता हे उदाहरण वाचा. कोणतंही उदाहरण आधी डोळ्यासमोर आल्यानंतर ते आपल्याला काय करायचंय बारकाईने वाचायचे. तर वस्तूच्या किमतीत काय झालीये 10% ने वाढ झालीये
त्याचा खपही काय झालाय 10% कमी झालाय. म्हणजेच वस्तूची किंमत ज्या टक्क्यांनी जेवढ्या टक्केवारीत वाढली आहे तेवढ्याच टक्केवारीत त्या वस्तूच्या विक्रीचा खप कमी झालेला आहे. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा झाला की तोटा, जर मगाचं वाक्य तुमच्या परीक्षेत लक्षात राहिलं असेल ठेवावंच लागणार आहे ते आपल्याला, कारण आपल्याला कमीत कमी वेळेत उदाहरणं सोडवायचेत बघा. तर तुमच्या लक्षात येईल की इथं नफा होणार नाही, तोटाच होणार आहे. फक्त तो किती होणार आहे ते आपल्याला काढायचं. सोडवण्याआधीच मी दोन पर्याय काय केले, कट केले. लक्षात आले सगळ्यांच्या. आता काय करायचं बघा, मूळ उत्पन्न काय येणार आहे बघा. मी शॉर्टकट मध्ये लिहिते, मूळ उत्पन्न बरोबर येणार आहे 10,000 रुपये. नवीन उत्पन्न काय होईल रे, काय होईल, तर शेकडा 10% वाढलंय म्हणजे 10 रुपये वाढले, म्हणजे 100 अधिक 10 × खप कितीने कमी झालाय, 10 कमी झालाय, 100 मधून 10 गेले म्हणजे राहिले 90. त्याचा गुणाकार केला, शेवटी 0 दिसत आहेत, ते दोन्ही 0 मी लिहून ठेवले, आणि 11 × 9 = 99 म्हणजे नवीन उत्पन्न मला जे मिळालेलं दिसतंय ते मिळालेलं आहे 9,900 रुपये. समजलंय सगळ्यांना. दोन्ही उत्पन्नांचं जर मी निरीक्षण केलं तर हे होते 10,000 रुपये, हे होते 9,900 रुपये. म्हणजे आपल्याला ह्या व्यवहारात झालेला आहे तोटा. तो किती झालाय तो बघूया आपण. तर तोटा झालेला आहे 10,000 × 9,900 गेले म्हणजे किती शिल्लक राहिले रे, 100 रुपये. म्हणजे कितीचा तोटा झालाय आपल्याला, 100 रुपये कमी मिळणार या विक्रीतून. आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा, बरोबर. मग शेकडा तोटा मी मगाशीच सांगितलं, तोटा असू, नफा असू, वाढ असू, घट असू, ही काय असते, मूळ उत्पन्नावर असते. मग मूळ उत्पन्न तर इथं काय आहे, 10,000 रुपये. आणि तोटा कितीचा झालाय बघा, 100 रुपयांचा. आणि टक्केवारी काढतोय म्हणून आपण गुणिले घेतले 100. बघा हे 2 0 ह्या 100 2 0 कॅन्सल झाले, हे 2 0 ह्या 2 0 कॅन्सल झाले. सगळं काय राहिलं, 1 × 1 म्हणजे 1/1 म्हणजे सगळे मिळून राहिले 1%. म्हणजे तोटा झाला हे तर आपलं फायनल झालं होतं. आणि आता आपण सोडवल्यानंतर उत्तर काढलंय ते आलंय 1%. आलंय लक्षात सगळ्यांच्या. तुम्हाला काही अडचण त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हेच उदाहरण मी तुम्हाला क्लुप्ती वापरून सांगते बघा कसं सोडवायचंय. तर क्लुप्ती काय आहे त्याची बघा, ज्या वेळेस उत्पन्नात किमतीत वाढ आणि खप कमी होण्याची टक्केवारी सारखी असते त्यावेळेस उत्पन्नात घटच होते आणि ती किती होते, तर शेकडा वाढ गुणिले शेकडा घट भागिले 100. म्हणजे अंशाला दोघांचा गुणाकार घ्यायचा, किती टक्क्यांनी वाढले किती टक्क्यांनी कमी झाले ते सारखंच आहे, भागिले 100. आणि हे तुम्ही जर सॉल्व्ह केलं, ह्याचं जाऊन संक्षिप्त रूप दिलं तर आपली टक्केवारी लगेचच मिळून जाते. बघा हे उदाहरण आपण मगाशी ज्या पद्धतीने सोडवलं ते आता क्लुप्ती वापरून सोडूया. बघा इथं तोटाच होतो म्हटल्यावर आपलं काय झालंय, नफ्याचे 2 पर्याय मगाशी सारखे मी आधीच कट केले. आता तोटाच झालाय हे मला माहिती आहे म्हणून शेकडा तोटा. आणि क्लुप्ती काय सांगते आपली की हा शेकडा तोटा काढताना काय करायचंय, शेकडा वाढ, शेकडा वाढ गुणिले शेकडा तोटा बरोबर भागिले 100. बघा परीक्षेत आलेला प्रश्न आहे जो तो इतक्या सोप्या पद्धतीने सोडवता आला. 10% वाढ आहे, 10% तोटा आहे आणि भागिले 100 आहे. हा 0 ह्याला गेला, हा 0 ह्याला गेला, उत्तर आलं 1%. बघा एका सेकंदाच्या आत उत्तर होतं आपलं. आले लक्षात क्लुप्ती वापरून उदाहरण कसं सोडवायचे. समजले सगळ्यांना. तुम्ही स्क्रीनशॉट मगाशीच काढलं होतं, आता ह्या क्लुप्तीचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि बघा ह्या सगळ्या ज्या क्लुप्त्या किंवा जे महत्वाचे वाक्य मी मध्ये मध्ये लिहिलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट लिहिलेला आहे तो तुम्ही गणिताच्या वहीत नक्की लिहून काढा. झाला ह्याचा स्क्रीनशॉट. बघा पुढचं उदाहरण बघूया. सेम उदाहरण आहे, 2017 परीक्षेत आलेलं आहे. बघा आता मला पेन घेईपर्यंत तुमचं हे उदाहरण सोडवून पण झालं असेल. झालंय का, क्लुप्ती तीच वापरायची आहे. उदाहरण वाचलं तुम्ही, एका वस्तूची किंमत काय झाली, 20% वाढली, पुन्हा 20% कमी झाली. म्हणजे जेवढ्यांनी वाढली तेवढ्यांनीच काय झाली, कमी झाली. मग शेवटची जी मूळ किंमत आहे ती कमी होईल का जास्त आणि किती टक्क्यांनी, थोडेसे शब्द फिरवलेत फक्त, किंमत वाढली आणि कमी झाली आणि
ती शेवटी मग मूळ किंमत वाढेल की कमी होईल? तर मगाच्याच टाईपचं उदाहरण आहे, इथं नक्कीच काय होणार आहे, कमी होणार आहे. जास्त तर मुळातच राहणार नाही आणि ती तोच राहील असंही होणार नाही. आणि आपल्याला इथं क्लुप्ती वापरायची, काय होणार आहे, कमी होणार. शेकडा किती कमी होईल, तर बघा शेकडा कमी किती होणार, शेकडा वाढ आणि परत कमी झालेला किती आहे, तर 20 × 20 आणि भागिले आहे 100. ही आपली क्लुप्ती आहे. तर हा 0 ह्याला कॅन्सल झाला, हा 0 ह्याला कॅन्सल झाला, 2 × 4 म्हणजे 4% काय होणार आहे आपली, ही जी किंमत आहे शेवटची ती काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक मिळालेला आहे 3. तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या बघा ह्या उदाहरणाचा. बघा मागच्या तासाला आपण जे उदाहरण पाहिले ते दिसायला छोटे होते, पण त्याचं संक्षिप्त रूप द्यायला आणि आपल्याला ते मांडणी करून सोडवायला वेळ जात होता. तिथं खूप सरावाची गरज आहे. आणि हे उदाहरणं दिसायला मोठे दिसतात, परंतु ह्या उदाहरणांच्या जर क्लुप्त्या लक्षात ठेवल्या आणि सराव केला तर हे उदाहरणं त्या उदाहरणांपेक्षाही पटकन सोडून होतात. आणि जवळजवळ सर्व घेतलेली उदाहरणं ही परीक्षेला आलेल्या स्वरूपाची आहेत, किंबहुना बरीचशी उदाहरणं परीक्षेला आलेली आहेत. झालाय स्क्रीनशॉट सगळ्यांचा. बघा आता आपल्याला पाहायचंय टाईप 6. तर त्या टाईप 6 मध्ये काय दिलेलं आहे बघा. आता इथं कुठली क्लुप्ती नाहीये, पण आपण जे सुरुवातीचे उदाहरण पाहिले त्या उदाहरणांचा वापर करून ह्या उदाहरणांची मांडणी आपल्याला जमली की हे उदाहरण सोडवायला आपल्याला सोपं जाते. बघा उदाहरण वाचूया आपण सुरुवातीला. हे सुद्धा उदाहरण परीक्षेला आलेलं आहे. 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे. पुढं काय दिलंय उदाहरण, नेहमी टप्पे करून वाचा बघा. 40 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. दोन दूध वेगवेगळे दिलेले आहेत, एक 60 लिटरचं पातेलं वेगळं आहे, एक 40 लिटरचं पातेलं वेगळं आहे. 60 लिटर दुधात 15% साईचं प्रमाण आहे, म्हणजे 60 पैकी 15 का नाही, 15% दिलंय म्हणजे 100 पैकी 15. मग 60 लिटर पैकी किती आहे ते आपल्याला काढावं लागणार आहे. आणि पुढे काय दिलंय, 40 लिटर दुधात 8% म्हणजे काय दिलंय, तर 100 पैकी 8 तर 40 पैकी किती, ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या का. तर पुढे काय विचारले त्याच्यासाठी बघा, हे दोन्ही दूध एकत्र केले. मिश्रण काय करायचे आपल्याला, दोन पातेले आता मोठं पातेलं मिळाल्यामुळे एकत्र करायचे. तर या मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल बघा. तर काय करायचे, आधी मांडणी करून घ्या. हे उदाहरण सोडवताना आधी 60 लिटर दुधातलं मलईचं प्रमाण काढूया आपण. कसं काढणार ते, 60 × 15/100. बघा अगदी सुरुवातीचे उदाहरण आपण ह्या स्वरूपात मांडले होते. काय केलंय आपण इथं, की 60 लिटर दुधात 15% मलईचं प्रमाण आहे, म्हणजे किती आहे, तर 60 × 15/100. याला जर संक्षिप्त रूप दिलं आपण, 2 × 3 = 6, 2 × 5 = 10, 5 × 5 = 15, म्हणजे आलंय 9 लिटर. बघा टक्केवारी दिलेली होती 15 आणि आपल्याला 60 लिटर दुधात मलईचं प्रमाण मिळालेलं आहे 9 लिटर. आलंय लक्षात सगळ्यांच्या. आता आपल्याला काढायचंय 40 लिटर दुधाचं. बघा 40 लिटर दुधात 8% मलईचं प्रमाण आहे, म्हणजे 8/100. 100 पैकी 8% मलई, 8 मलई आहे, तर 40 पैकी किती. तर बघा हा 0 इकडे कॅन्सल करूया आपण. 8 × 32 = 10. आता आपल्याला ह्याच काय करायचंय, छेदाला 10 आलाय म्हणजे हा दशांश अपूर्णांक आहे, तो आपण दशांश चिन्हाचा वापर करून घेऊया. छेदाला 10 आहे, 10 आहे, म्हणजे वरच्या संख्येचा दशांश चिन्ह डावीकडे एक घर सरकेल, म्हणजे हे होईल 3.2. म्हणजे 40 लिटर दुधात मलईचं प्रमाण किती आहे मुलांनो, 3.2 लिटर. येते लक्षात सगळ्यांच्या. आता हे दोन्ही मिश्रण काय करायची, दूध काय करायचंय, एकत्र करायचंय. मग आता इथं 60 लिटर अधिक 40 लिटर काय होणार आहे, 100 लिटर. योगायोगाने आपल्याला शेकडा प्रमाण विचारलंय आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती 100 येते, म्हणजे आपलं पुढचं टक्केवारी काढण्याचं त्रास वाचलाय बघा कसा. आता इथं 60 लिटर दुधात किती लिटर होती मलाई, 9, आणि 40 लिटर मध्ये किती होती, 3.2. ह्या दोघांची जर बेरीज केली तर इथं दशांश घर नाहीच आहे, म्हणजे 0 आहे, म्हणजे 0.2 येतील.
आणि पूर्णांकांची बेरीज 9 अधिक 3 काय होणार 12.2 लिटर. आता हे 100 पैकी 12.2 लिटर आलेलं आहे आणि आपल्याला टक्केवारीच विचारलेली आहे. योगायोगाने दोन्हींचं मिश्रण 100 आलंय म्हणजे आपली टक्केवारी सुद्धा काय येणार 12.2 लिटर. लिटर जे आलं आहे तेच 12.2% म्हणजे आपला पर्याय सापडलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त शांततेने सोडवायचंय आणि पॉइंट यायला लागला तिथं घाबरायचं नाही. तो पॉइंट देताना आणि पुढे त्याची बेरीज करताना अगदी शांततेने आणि व्यवस्थित करायची आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल हे उदाहरण, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, पुढच्या उदाहरणाकडे वळूया आपण. सेम उदाहरण आहे, फक्त ते जरा त्याचं प्रमाण काय दिलेलं आहे त्यांनी थोडंसं वाढवून दिलेलं आहे. आता दुधाचं प्रमाण काय केलंय त्यांनी वाढवलंय, पण उदाहरण सेम आहे. बघा उदाहरण वाचलंय तुम्ही, बघा कोणतंही उदाहरण समोर आलं की ते वाचायची आधी आपल्याला सवय लावायची. काय दिलंय, 240 लिटर दुधात 8% मलईचे प्रमाण आहे. आता आपल्याला पुढचं उदाहरण वाचायला वाचावंच लागणार आहे, पण पहिलं वाक्य वाचलं मी ते मांडून घेते. बघा 240 लिटर दुधात 8% मलईचं प्रमाण आहे म्हणजे 8/100 हे आपल्याला काढावं लागणार आहे. त्यानंतर पुढचं वाक्य काय आहे, 160 लिटर दुधात 15% मलईचे प्रमाण आहे. 160 लिटर दुधात 15% काय आहे मलईचं प्रमाण आहे म्हणजे 160 × 15/100. आता काय करायचं, ही दोन्ही मिश्रण एकत्र करायची आणि त्या आलेल्या मिश्रणात शेकडा मलईचं प्रमाण किती आहे. आधी आपण हे सोडवून घेऊया. बघा ह्याचं उत्तर काढूया आपण, वे एक वे दुने 4 × 5 = 10. इथे किती झाले बघा, 12 × 8/5. ज्यावेळेस असे उदाहरणे येतात त्यावेळेस आपल्याला पॉइंट यायला लागतो, त्यावेळेस काय करायचंय घाबरायचं नाही. बघा 240 × 8% म्हणजे 8/100 केले, हा 0 याला घालवला, उरलेल्या 24 आणि 10 मी काय केले 2 भागले, 2 × 2 = 4, इथं 2 × 5 = 10. आता 12 × 8 आणि 5 हे मुद्दाम मी तिकडे लिहून घेतले गोंधळ होऊ नये आपला म्हणून. बघा 5 × 1 = 5. आता कोणतीच संख्या नाही की त्याला 5 पूर्ण भाग जाईल अंशस्थानी, पण आपण दशांश अपूर्णांकामध्ये भाग आपल्याला देता येतो. मग 5 × 5 = 5, 5 × 2 = 10 बरोबर. आणि आता 10 म्हणजे 12 × 10 गेले राहिले 2, पण 2 5 पेक्षा छोटे आहे म्हणून दशांश चिन्ह दिलं, 2 वर 0 दिलं, 5 × 20 बरोबर. 5 × 2 = 10 आणि 2 राहिल्यानंतर त्याच्यावर 0 दिला, त्यापूर्वी दशांश चिन्ह दिलं. हा भाग द्यायला जमला तुम्हाला 2.4 × 8. आता ह्याचा गुणाकार करा, 8 × 4 = 32 अच्छे आले 3 × 8 = 16, 16 × 3 = 19 आणि पॉइंट येणार 1. म्हणजे 240 लिटर दुधात मलाईचं प्रमाण आहे 19.2 लिटर. मुद्दामून हे उदाहरण मी सोडवायला घेतलंय, मगाशी आपलं 100 आलं होतं मिश्रण, म्हणून आपल्याला पुढची स्टेप करायची गरज नाही पडली. पण इथं बघा काय होते, आता इथं सुद्धा हा 0 मी घालवला, 2 × 8 = 16, 2 × 5 = 10, 5 × 5 = 15 आणि 8 × 3 = 24 लिटर. आता काय करायचं, आपल्याला दोन्ही मिश्रण एकत्र करायचे. हे 240 लिटर दुधातलं आलंय, हे 160 लिटर दुधातलं मलईचं प्रमाण आलंय. आता दोन्ही मिश्रण एकत्र करायचे म्हणजे काय होणार आहे, 240 + 160 जर आपण केले तर ह्याची बेरीज किती होते बघा, 0 × 6 = 4 = 10, 7 × 1 = 2 × 3 = 1 = 4 म्हणजे आपलं मिश्रण झालेलं आहे आता 400 लिटरच. आणि आता मलईचं प्रमाण काय आहे, 240 मध्ये होतं 19.2 × 24 ह्याची बेरीज करा. परत इथं पूर्णांक, इथं दशांश घर नाहीये म्हणजे हा 0.2 तसाच येईल. 9 आणि 4 ची बेरीज केली 13 झाली, 7 = 1, 3 × 1 = 1 आणि 2 × 3 = 1 = 4, 43.2 लिटर हे आलेलं आहे त्या मलाईचं प्रमाण. पण हे किती लिटर पैकी आलंय बाळांनो, 400 पैकी. आपल्याला काय विचारलंय, मलईचे शेकडा प्रमाण विचारले. मग ह्याची काय करायची, आपल्याला टक्केवारी काढायची. बघा मी इथे लिहिते, टक्केवारी कशी काढतो आपण, मलईचे शेकडा प्रमाण, मलईचे शेकडा प्रमाण बरोबर 400 पैकी. 400 पैकी आपलं उत्तर किती आलेलं आहे, 43.2 लिटर.
पण आपल्याला काढायचंय 100 पैकी, म्हणून मी त्याला काय करणार 100 ने गुणणार. आले लक्षात सगळ्यांच्या? हे 2 0 इकडे कॅन्सल झाले. 43.2 ला मला 4 ने भागायचे. बघा 4 एक 4 4 एक 4. आता इथं 3 4 भाग जात नाही, म्हणून 4 0 0. बाकी उरले 3 3 आणि 2 झाले 32. 4 8 32 म्हणजे आपलं शेकडा प्रमाण आलं आहे मलाईचं 10.8%. सापडलाय आपल्याला पर्याय क्रमांक 4. समजलंय सगळ्यांना हे उदाहरण? मगाचीच आणि हे उदाहरण अगदी सेम, फक्त ह्याच्यात काय फरक पडलाय की इथलं मिश्रण 400 लिटर चालू होतं, म्हणून आपल्याला 100 पैकी काढण्यासाठी शेकडा एक स्टेप वाढवावी लागली. मग अशी 100 पैकी चालू होतं म्हणून आपण तोच शेकडा घेतला. आले लक्षात सगळ्यांच्या? स्क्रीनशॉट झालाय सगळ्यांचा? ठीक आहे. आता हे जे पुढचं टाइप 7 चं जे प्रकार आहे उदाहरणाचा तो काय आहे ते बघूया. ह्या प्रकारचं उदाहरण अजून परीक्षेत आलेलं नाहीये, पण हे शेकडेवारीच्या प्रकारातलं उदाहरण आहे जे एमपीएससी यूपीएससीचे आणि तुमचे पण स्कॉलरशिपचे काही नवनीत मार्गदर्शिका किंवा इतर पुस्तकं सोडूनची जी काही स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तकं आहेत त्यात हा एक प्रकार सापडतो. बघा शेकडेवारीचा काय दिलंय, एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात पास झाले आणि 70% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 45% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. नीट लक्ष द्यायचं बघा, आधी काय दिलंय 60% गणितात पास, त्यानंतर 70% इंग्रजीत पास आणि पुढचं देताना मात्र त्यांनी काय दिलंय 45% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. आणि विचारलंय नेमकं काय, तर बघा तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाले, म्हणजे दोन्ही पेपर मिळून किती नापास झाले. बघा तर ह्याची मांडणी जर तुम्ही व्यवस्थितरित्या केली तर हे उदाहरण अतिशय सोपं आहे. बघा काय सांगितलंय इथं, तर परीक्षा हे एक, ही परीक्षा किती विषयांची झाली आहे, 2 विषयांची झाली आहे. कोणकोणत्या? तर गणित आणि इंग्रजी, बरोबर. त्यात कशाचं प्रमाण दिलंय मुलांनो, पास. कशाचं दिलंय? पास. म्हणजे गणितात गणितात किती झाले, 60 विद्यार्थी पास झाले 60%. इंग्रजीत किती झाले, 70%. म्हणजे नापास किती झाले, तर गणितात 100 प्रमाण मानलं तर 40 नापास झाले आणि इथं किती नापास झाले, 30% नापास झाले. दोघांची बेरीज केली तर 100 भरते, 100 हे प्रमाण दिलेलं आहे. आता ह्या दोघांच्या नापासांची बेरीज जर केली तर ती किती येते रे, 70%. किती येते, 70%. सेपरेट दोघांची नापासाची बेरीज केली तर 70% येते. आणि त्यांनी काय म्हटलं इथं, एकत्रित दोन्ही विषयात नापास झालेल्यांचं प्रमाण, म्हणजे ह्या 70% दोन सेपरेट आहे पण त्या 70% 45 मुलं असे आहेत की ते दोन्ही विषयात नापास आहेत, म्हणजे ते ह्याच्यात सामील आहेत, ते आपल्याला त्याच्यातून काय करावे लागतील, वजा करावे लागतील. मग ते वजा आपण केले तर वजा बाकी ती 0 5 जात नाही, हातचा घेतला 10 5 गेले 5, हातचा घेतल्यामुळे 6 राहिले होते, 6 3 4 गेले 2. उत्तर आलेलं आहे 25%. म्हणजे या परीक्षेत 25% विद्यार्थी काय झालेले आहेत, नापास झालेले आहेत. अशा प्रकारचं उदाहरण आज सगळ्यात विचारलेलं नाहीये, पण कदाचित ह्या येत्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, म्हणून ह्या अशा उदाहरणांचाही आपण काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. उदाहरणाचा स्क्रीनशॉट घेतलाय तुम्ही सगळ्यांनी, अगदी सोपं उदाहरण आहे. बघा बेरीज वजा बाकी, दुसरं संक्षिप्त रूप नाही, काही नाही. झालंय सगळ्यांचं? ठीक आहे. बघा आता हा टाइप 8 याच्यात कशा प्रकारचे उदाहरण दिलेले आहे ते उदाहरण बघूयात. बघा आता हे उदाहरण तर अगदी कॉमन सेन्स आहे, जे हुशार मुलं आहेत. बघा बरेच जण म्हणतात की विजेते कुठल्याही गोष्टी वेगळ्या करत नाही, तर ती प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. तर बघा इथं साखरेच्या भावात पहिल्या वर्षी काय झालंय, 25% व दुसऱ्या वर्षी 10% वाढ झाली, तेव्हा 1 किलोग्राम साखरेचा भाव 22 रुपये झाला, तर त्या साखरेचा मूळ भाव काय होता. जर तुम्ही पर्यायाकडे एक नजर मारली तर बघा काय लक्षात येतंय, तीच किंमत राहील असा चौथा पर्याय दिसतोय. शक्यच नाही, दोन्ही वर्षी थोडी थोडी का होत नाही वाढ झालेली आहे,
हा पर्याय तर डायरेक्ट कट होणार. आणि काय झालंय, ही सगळी वाढ होऊन त्याचा भाव किती झालेला आहे रे, 22. बघा हे उदाहरण मी सोडवून पण दाखवणार नाही. तुम्ही शिकवलेल्या पद्धतीने टक्केवारी मांडून सोडवली तर ते उदाहरण सोडवायला तुम्हाला कमीत कमी 10 मिनिटं लागतील. पण ह्या पद्धतीने जर सोडवलं तर बघा अतिशय सोपं उदाहरण आहे. 22 रुपये त्याची वाढलेली किंमत दिलेली, आपल्याला मूळ किंमत विचारली. आपले 2 पर्याय तर काय दिसत आहेत, या 22 पेक्षा जास्त दिसत आहेत. वाढलेलेच 22 आहे तर 25 आणि 45 येतील का? नाही येणार. म्हणून आपला हा पर्याय आलेला आहे 16 रुपये. अगदी सोप्प आले लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे कधी कधी पर्यायाकडून सुद्धा उदाहरण आपल्याला सोडवायचं असतं, हेही या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं. सगळ्यांच्या लक्षात आलंय. बघा पुढचं उदाहरण बघूया. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर ते उदाहरण सोडून बघा पद्धतीने मांडणी करून, आणि ते मांडणी करून तुम्हाला किती वेळ लागतोय आणि थोडस आपलं समजशक्तीचा वापर करून किती वेळ लागतोय ते बघा. आता पुढचं उदाहरण बघा काय दिलंय. तसंच उदाहरण आहे, पण इथे आता आपल्याला थोडस ते सोडवावं लागणार आहे. काय दिलंय बघा, वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी काय झाले आहेत, 20% वाढल्या. दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढल्या, तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या. बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो, किंमतच दिलेली नाही मग कशी टक्केवारी काढायची. हे तर ह्या शेकडेवारीचं गमक आहे. हे सगळं 100 वर आपण ठरवायचं. बघा काय, तर पहिल्या वर्षी जर समजा मूळ किंमत 100 रुपये असेल तर त्याच्यात वाढ किती झाली आहे, 20%. मग त्या 100 चे 20% काढा म्हणजे किती वाढ होणार आहे बघा, 20 रुपयांनी. किती वाढ होणार आहे, 20. मग आता पुढच्या वर्षी वाढ होताना मूळ किंमत काय असणार आहे, 120 रुपये, कारण 100 वर 20 रुपये वाढलेले आहे. बरोबर की नाही? मग आता त्याच्यात पुन्हा किती टक्के वाढ झाली आहे, 20%. बरोबर, हे 2 0 इकडे गेले, 12 × 24 म्हणजे आता एकूण वाढ 2 वर्षात मिळून किती झालेली आहे, 44 रुपये. मग नवीन जी किंमत येणार आहे ती मूळची किंमत होती 100 रुपये, पण दोनदा त्या 20-20% वाढल्यानंतर 44 रुपयाची वाढ झाली, म्हणजे आपली नवीन किंमत येणार आहे 144 रुपये. बघा पर्याय देताना इथं 144 रुपये पण दिलाय आणि 44% पण दिलाय. ह्या 2 पर्यायातला कुठला पर्याय बरोबर आहे, तर आपल्याला काय विचारलंय, किती टक्क्यांनी वाढला. येते लक्षात, मग किती टक्क्यांनी वाढलाय, 100 वर 44 रुपये वाढले म्हणजे 44% वाढले. 144 उत्तर लिहायचं नाही, इथं आपण व्यवस्थित काय विचारलंय ह्याचा विचार करून उत्तर लिहायचे. आले लक्षात सगळ्यांच्या? आणि कदाचित 2 पर्यायाला जर विचारलं तर मात्र मग 2ही पर्याय आपले बरोबर येतील. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला सगळ्यांनी ह्याचा. अगदी सेम उदाहरण परीक्षेला विचारलेलं आहे. काय दिलंय, बच्चा तिकिटाचं. आता इथं 2 वर्ष नाही दिले, मध्येच काय दिलंय त्यांनी, 6 महिने दिलंय. काय गरज नाही आपल्याला, काही घाबरायचं नाही. 1 वर्षात किती वाढलंय, 6 महिन्यांनी किती वाढलंय, आपल्याला फक्त वाढ काढायची. तर काय दिलंय बघा, बच्चा तिकिटाचा दर 20% वाढवला. सुरुवातीला तो असणार आहे 100 रुपये. बरोबर, तो कितीने वाढलाय, 20% वाढलाय. म्हणजे त्याच्यात किती जी वाढ झाली आहे, 20 रुपयाची वाढ झाली. बरोबर, 20 रुपयांनी वाढल्यामुळं नवीन किंमत किती झाली, आता 120 रुपये. आणि 6 महिन्यात शासनाच्या मनात आलं की अजून 10% वाढवायचं. तर कितीने वाढलाय, 10%. मग 10% वाढ म्हणजे किती होतीये, तर 12 रुपये. किती होतीये, 12 रुपये. म्हणजे एकूण वाढ किती झालीये बघा, 32 रुपये. म्हणजे मूळ किंमत जर 100 रुपये असेल तर वाढलेली किंमत किती असणार आहे, 132 रुपये. ओके, 132 रुपये जर वाढलेली किंमत आहे, टक्केवारीच्या स्वरूपात काय येणार आपलं, 32%. समजलंय सगळ्यांना? बघा आपण सर्व प्रकारची वेगवेगळी उदाहरणं इथं पाहिलेली आहे. शेवटचा जो उदाहरण आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा आहे. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं, अगदी तसंच उदाहरण आहे, फक्त इथे लोकसंख्या वापरली. हे चक्रवाढ व्याजाचं स्वरूप सूत्र वापरूनही सोडवता येतं आणि टक्केवारीच्या स्वरूपात आहे. आता इथं तुम्हाला 100 नाही काढायचे, इथं 30,000 दिलेले आहे. याची आपल्याला काय करायची आहे, 2 वर्षाची 10-10% याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हे उदाहरण सोडवायचे आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पंचायत समिती श्रीरामपूरच्या वतीने तुम्हाला काल आणि आज 2 दिवस शेकडेवारी हा घटक समजावून सांगितलेला आहे. बघा
शेवटची स्क्रीन तुमच्या समोर दिसतीये. स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलंय, उठो जागो और तब तक मत रुको तब तक लक्ष की प्राप्ती न हो जाय. म्हणजेच आपण सर्वांनी जो निश्चय केलेला आहे की इयत्ता 8वी फेब्रुवारी 2025 मध्ये जी परीक्षा होणार आहे याच्यात आपल्याला सर्वांना शिष्यवृत्ती धारक व्हायचं आहे. आपल्या जिल्हा परिषद अहमदनगरचं हेच ध्येय आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठी आपण सर्वांनी अगदी जिद्दीने प्रयत्न करायचे आहे. सर्वात शेवटी मला तुमच्या समोर येण्यासाठी जी संधी पंचायत समिती श्रीरामपूरने उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमच्या माननीय आदरणीय मार्गदर्शिका सामलेटी मॅडम यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. त्याचप्रमाणे माझे हे लेसन तुमच्या समोर येण्यासाठी तंत्रस्नेही जी टीम आहे आमच्या श्रीरामपूरची, त्याचे श्री साळवे सर, राणे सर, तसेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमच्या केंद्र प्रमुख मॅडम जाधव मॅडम, तसेच शाहीन सर, या सर्वांना मी धन्यवाद देते. आणि आजचा हा जो तास आहे इथं संपलेला आहे. कालही तुम्हाला एक लिंक टाकली होती गुगल लिंक, तेही उदाहरणं सोडवा. आजही एक लिंक येईल तुम्हाला, असे तुम्हाला दोन्ही लिंकचे मिळून 20 उदाहरणं आणि मी जवळजवळ इथे 27-28 उदाहरणं घेतली आहे. हे सर्व उदाहरणं तुम्ही जर सोडवले तर मला आशा आहे की तुमचा शेकडेवारी घटकाचे जे 2 प्रश्न येतात त्याचे 4 मार्क तुम्हाला हमखास मिळतील. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गेल्या 2 दिवसापासून आपणास व्यावहारिक गणित या विषयावर आदरणीय शिंदे मॅडम यांनी सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आपण सर्वजण परीक्षेला सामोरे जाणार आहोत. त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया एका नवीन घटकासह. धन्यवाद. शुभरात्री.